शनिवारी नागपुरात झालेल्या पावसाने नागपूरकरांचं जनजीवन विस्कळीत झालं. रस्त्याचे नाल्यांमध्ये रूपांतर झाले यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बघूया काय म्हणाले ते. विकास कामाची शबकोगिरी हे आता नागपूरकरांनी अनुभवलेली आहे. विकासाच्या नावावरची जी काही चमकोगिरी करली जाते, दाखवली जाते, या मागच्या वेळेसच्या पावसाने अख्खा नागपुरातील करोडो लोकांचं रुपयाचं नुकसान झालं आणि अनेक लोकांची घरं, घरातील सामान, सामानाचं, धान्याचं नुकसान झालं. त्याची मदत अजूनही मिळाली नाही. 257 mm पावसाची नोंद झाली असली तरी नागपुरात विकासाच्या नावानं आता बोंबाच आहे असंच म्हणावं लागेल. या पावसामुळे जे झालेलं नुकसान आहे ते अत्यंत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या नावावर पोहे खाले होते राम आणि श्याम. तर हा विकास राम आणि श्यामचा, श्यामला विकासाने बुडवून टाकलं राम आणि श्यामला. जिथे मुख्यमंत्र्यांनी पोहे खाऊन विकासाची कल्पना, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन आत्ताचे माजी मुख्यमंत्री, तर अशी अवस्था नागपूरला होण्यामागे विकासाच्या नावानं जो काही सावळा गोंधळ सुरू आहे त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली. पण आताही सरकारने ज्यांचं काही हे पावसामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित मदत करावी, मागील वर्षीची मदत करावी,